डेबिट क्रेडिट कार्डावरील 16 अंकी क्रमांकासह कार्डावरील मॅग्नेटिक चिप किंवा स्ट्रीपमध्ये सुरक्षित समजली जाणारी गोपनीय माहिती पिन क्रमांकासह संकलित करत विशेष सॉफ्टवेअर क्लोनिंग मशीनद्वारे बनावट कार्डामध्ये क्लोन करून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये लाखो रुपयांना अनेकांना गंडा घालणाऱ्या संशयित आरोपीच्या मुसक्या बिहारमधील पाटणा शहरातून नाशिकच्या ग्रामीण सायबर पोलिसांनी आवळल्या. त्याच्याकडून 3 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून बँकेच्या खात्यावर असलेली 11,56,743 रुपयांची रोकड जप्त केल्याची माहिती नाशिकच्या पोलीस अधीक्षक डॉ आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाशिक शहरासह जिल्ह्यात दररोज विविध पोलीस ठाण्यांमध्ये बँकेच्या एटीएममध्ये अथवा घरी डेबिट क्रेडिट कार्डावरील गोपनीय माहिती हॅक करून अथवा नागरिकांची दिशाभूल करून त्यांच्यामार्फत पिनकोड वगैरे मिळवून चोरटे लाखो रुपयांचा चुना लावत असल्याच्या तक्रारी नित्यनियमाने दाखल होत आहे. सायबर पोलिसांपुढे या गुन्ह्याचं मोठं आव्हान उभं राहिलं होतं. पिंपळगाव बसवंतमधील फिर्यादी संतोष नाना पाचोरकर यांच्या खात्यावरील रकमेचा अज्ञात दोघा संशयितांनी अपहार केल्याची तक्रार ग्रामीण सायबर पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत तपासाला गती दिली होती. डेबिट क्रेडिट कार्ड क्लोन करून लाखो रुपयांचा अपहार केला जात असल्याची बाब पोलिसांच्या प्रथमदर्शनी तपासात समोर आली. हा प्रकार पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांनी आरती सिंह यांच्या निदर्शनास आणून देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्ह्यांचा तपास जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर सुरू केला. प्राप्त तक्रारीनुसार विविध घटनास्थळावरील एटीएम केंद्र सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तांत्रिक माहितीची सखोल पडताळणी करत संशयितांची गुन्ह्याची पद्धत जाणून घेत त्या दिशेने तपासाला गती देऊन संशयितांचा शोध सुरू केला. यामध्ये आपल्या कौशल्यानं पोलिसांना मोठं यश आलंय. बिहारच्या पाटणा जिल्ह्यातून जामुन गल्ली सब्जीबाग या गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध असलेल्या धोकादायक परिसरातून संशयित जावेद वजीद खान वयवर्ष 24 याला तेथील स्थानिकांचा विरोध झुगारून शिताफीनं बेड्या ठोकल्याचे सिंह यांनी यावेळी सांगितले. त्याचा एक साथीदार मोहम्मद जावेद उर्फ एहसान राहणार दशरथपूर जिल्हा गया हा या गुन्ह्यामध्ये फरार आहे. आपल्याकडे मागचे वर्षापासून म्हणजे मुख्य आरोपी ज्याला आपण अटक केलं तो 2-3 वेळे आपले नाशिक ग्रामीण जिल्ह्यात येऊन गेलेला आहे आणि आपला जे शेवटचा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये एका शेतकऱ्याची 40,000 रुपयाची फसवणूक एटीएम मधून विड्रॉ झाला होता त्यांना माहीत न पडता म्हणून ते आमच्याकडे पोलीस स्टेशनमध्ये आले आणि आपण ज्या एटीएम मधून विड्रॉल झालेला आहे त्या एटीएमच्या सीसीटीव्ही फुटेज चेक केलं आणि इतर आपले सगळे ह्युमन आणि आमचे जे तांत्रिक इंटेलिजन्स आहे त्याप्रमाणे त्याचा वापर करून सगळी माहिती गोळा करून आपण ह्या मुख्य आरोपी ज्याचे नाव जावेद खान आहे त्याला आपण बिहार पटना जिल्ह्यातून आलेले आहोत. काल आपण त्यांना आणलेले आहोत आणि कोर्टासमोर प्रोड्यूस केले आणि त्यांच्याकडून आम्हाला तिथे बिहारमध्ये पटणामध्ये जिथे एक खोली करून हे मुख्य आरोपी राहत होता तिथून आम्हाला हे साहित्य सगळे जप्त झालेलं आहे. या साहित्यामध्ये हा लॅपटॉप आहे ज्याच्यामध्ये एक विशेष सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरचा वापर करून कुठलाही ब्लँक कार्ड ज्याच्यामध्ये एक मॅग्नेटिक स्ट्रिप आहे त्या ब्लँक कार्डवर कुठलाही एक कार्ड जसे माझ्या किंवा तुमच्या कार्ड आहे एक एटीएम कम डेबिट कार्ड त्या एटीएम कम डेबिट कार्डचा पूर्ण डेटा एक ब्लँक मॅग्नेटिक स्ट्रिपच्या कार्डवर कॉपी या सॉफ्टवेअर चे मदतीने होऊ शकते आणि असे मोडस ऑपरेंडी वापर करून यांनी आतापर्यंत 5-6 गुन्हे आपले जिल्हा आणि शेजारच्या जिल्ह्यामध्ये केलेले आहे. यांची इंटरोगेशन सध्या चालू आहे आणि आणखीन आपल्या राज्यात असे गुन्हे ची कबूली यांच्याकडून निघतील असे आम्हाला वाटते. तसेच हे आंतरराज्य टोळी आहे कारण इतर राज्यात पण असे सारखी गुन्हे घडलेले आहेत जिथे यांची मोडस ऑपरेंडी अशी आहे की समोरच्या व्यक्ती एटीएममध्ये जाऊन जेव्हा पैसे काढत आहे तेव्हा हे आपला मोबाईल पुढे करून म्हणजे स्वतः मागे उभे राहून पण आपला मोबाईल पुढे करून त्या मोबाईलमध्ये त्या समोरच्या व्यक्तीचे एटीएम कम डेबिट कार्डची फोन 16-digit number कॅप्चर करून त्याचे बँकचं नाव कॅप्चर करून आणि जे पिन ते प्रेस करत आहे एटीएममध्ये ते फोन मोबाईलमध्ये कॅप्चर करून त्याचे व्हिडिओ घरी बसून या सॉफ्टवेअरची मदत घेऊन आणि हे क्लोनिंग कार्डच्या मशीनची मदत घेऊन कुठल्याही खाली कार्ड किंवा जुन्या कार्डवर त्या कार्डचा पूर्ण डेटा इरेज करून त्याच्यावर कॉपी करून ज्या व्यक्तीची फसवणूक झालेली आहे त्याचे सगळे पैसे हे विड्रॉल करून घ्यायचे. या केस करून आता हा उघडकीस झालेला आहे की त्यांनी जे साहित्य स्किमर क्लोनिंग मशीन ज्या या केसमध्ये वापर केलेला आहे हे सगळे यांनी ॲमेझॉनमधून खरेदी केलेले आहे. तर आपण यापुढे ॲमेझॉन
ला एक पत्र देणार आहोत आणि त्यांचे जे लोकल प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना हे सांगणार आहोत की हे हे असे जे आयटम्स आहे ज्यांचा गैरवापर होऊ शकते आणि जे ऑथराइज नाही आहे याच्यावर त्वरित असे प्रोडक्ट्स आपले साईटमधून विड्रॉ करावे. टोटल आपल्याला यांच्या यांच्याकडून 11 लाख जवळपास 11 लाखाची बँकेत रक्कम मिळालेली आहे. तसेच हे सगळे जे आपले समोर बँकचे ATM कार्ड दिसत आहे ते मिळालेले आहे आणि लॅपटॉप आणि क्लोनिंग मशीन आणि स्किमर मिळालेला आहे. मला नागरिकांना हे आवाहन करायचे आहे की नेहमी ATM मधून पैसे विड्रॉ करताना आपल्याला खूप काळजी बाळगणे गरजेचे आहे. आपले मागून कोणी असे मोबाईल लावून, कारण हे नवीनच प्रकार आता समोर आलेला आहे की स्वतः मागे राहून पण आपला मोबाईल पुढे करून सगळे व्हिडिओ कॅप्चर होत आहे. तर ATM मधून पैसे विड्रॉल करताना अगदी सतर्क राहून पैसे विड्रॉल केले पाहिजे आणि पूर्ण प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत आजूबाजू आपला आपला लक्ष व्हायला पाहिजे आणि कॅन्सल एक वेळ पूर्ण प्रोसेस कंप्लीट झाली तर ते कॅन्सल ज्याच्या ATM मध्ये कॅन्सलचा ऑप्शन असतो ते पूर्ण प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर ट्रान्झॅक्शन कंप्लीट प्रेस करून कॅन्सल करूनच आपला ATM कार्ड विड्रॉ केले पाहिजे. अन्यथा तिथे आजकाल जे ATM चा स्लॉट आहे तिथेही ह्या जे स्किमर आहे ते ATM च्या स्लॉटमध्ये इन्सर्ट करण्यात येते. बाहेरून आपल्याला वाटेल की तो ओरिजिनल स्लॉट आहे पण तो असा स्किमर त्या स्लॉट पण वर करून ते डेटा क्लोन करता येते. म्हणून एक वेळा आपण कॅन्सल केले तर पूर्ण जे हिस्ट्री आहे त्याची ATM मशीनमध्ये ते डिलीट होऊन जाते. न्यूज रिपोर्टर मनीष सर्वतकर, SN मीडिया, नाशिक.